महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की घोषणा हुई है। इसके रहते हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी गतिविधियां तेज होती हुई दिख रही है। चुनावी चौपाल में मतदाताओं ने अपने विचार रखे। विधानसभा चुनाव के रहते इन बिसेन दिवस द्वारा विधानसभा क्षेत्र के नागरिकों से हिंगनघाट के गोल बाजार परिसर से चुनावी चौपाल में संवाद साधा किया है। चुनाव के रहते नागरिकों ने अपने विचार प्रकट किए हैं। विधानसभा चुनाव के बारे में चुनावी चौपाल में क्या कहता है हिंगनघाट क्षेत्र का मतदाता, आने वाले दिनों में फिर अगले सफर में एनबीसी न्यूज का नया चुनावी चौपाल हिंगनघाट विधान से होगा प्रसारित। निवडणुका जाहीर झाल्या आहे। आपण आलो हिंगनघाट शहरातल्या गोल बाजार या परिसरात। आपण काही चाय विक्रेते आहे, काही अनेक नागरिक आहे, त्याचे संपर्क साधू आहे। त्यांचं काय म्हणणं आहे मला दादा सांगा, काय कुठे राहता, काय नाव आहे? मी राहता चिचघाटला। चिचघाट राहतो। काय कुठलं काम करता? मिलमध्ये आहे। येणारी निवडणूक कशी राहील काय वाटते तुम्हाला? त्याला समजा सामने समजू शकते का आहे तर काय हिंगनघाट विधानसभा क्षेत्रातलं चित्र काय राहणार आपल्याला माहिती? तेवढा काही माहीत नाही आपल्याला। महाविकास आघाडीचे काही उमेदवार राहतील तर समीर कुणावार जे आहे बीजेपीचे उमेदवार राहतील। राहील। काय वाटते तुम्हाला त्या संदर्भात कुठला उमेदवार निवडून येईल आता का सांगावं आपण? लाडकी बहीण योजना मोठा जो आहे बैलांना दिलेला आहे सरकारकडून जो लाभ दिला आहे त्या संदर्भात काय सांगणार? महत्त्वाचा फॅक्टर ठरण हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे विधानसभेत ठरण असं वाटते का? वाढत्या महागाई संदर्भात काय बोलणार तुम्ही? महागाई जो आहे त्या संदर्भात काय बोलणार? महागाई काय कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव का आहे त्याचा का देऊन राहिले? काय काय भाव पाहिजे होता सोयाबीनला, कापसाला? सोयाबीनला 5000 भाव पाहिजे होता। 5000 भाव पाहिजे होता। मग आज काय भाव आहे? आज काय 3-4 हजार रुपये देऊन राहिला भाऊ। 3-4 हजार रुपये भाव देऊ? मग काय देऊन राहिले? गव्हर्नमेंट का करू शकते? का करून राहिले गव्हर्नमेंट? म्हणजे गव्हर्नमेंट शेतकऱ्याच्या ज्या संदर्भात मागण्या त्या संदर्भात जे गांभीर्यपूर्ण नाही आहे किंवा गंभीर नाही असं म्हणायला लागलं का? भाव मिळाले पाहिजे होते शेतकऱ्याला। भावच नाही मिळाले ना, काय घेऊन राहिले? शहरात जे शहरात म्हणा किंवा तालुक्यात काय बदल झाला आहे आपण 10 वर्षात सांगाल? 10 वर्षात तर मला काहीच नाही वाटत, काहीच बदल नाही झाला। आणखी काही आपल्याकडे चहा विक्रेता दादा आहे त्याच्याशी आपण बाकी मला दादा सांगा काय नाव आहे तुम्ही कुठं राह काय काय नाव काय? माझं नाव लक्ष्मण बापूराव महाकाळे। आम्ही सकाळी 9 वाजता। काय धंद्याची पोझिशन काय आहे? धंद्याची पोझिशन वगैरे छान आहे आमची। आम्ही अशा राहते आणि इथं जसं कोणी कस्टमर आलेला त्याला इथं सांगा किती कट चाय विकला जाते दिवसभरामध्ये? आम्ही 1000 कट ते 1200 कट विकतो। 1000 कट चाय विकतो। काय काय सांगा येणार निवडणूक आहे काय त्या संदर्भात काय बोलणार? तर निवडणुकीचं असं आहे का कोणी जसं कस्टमर आमच्यापाशी आलेले त्याला असं मध्ये विचारत राहतो कसं का बाकोन करायचं का करायचं काय काय ज्या ग्राहकांचा पोल काय 1000 लोक आहे तर 1000 लोक काय म्हणतात? तर 1000 लोक म्हणून कधी कधी कोणी बोलता का बीजेपीला करायचा, कोणी म्हणता लाडक्या बहिणीला करायचं। लाडकी बहिणीच्या संदर्भात काय बोलणार? मोठी योजना जी महिलांसाठी दिली काय म्हणणार त्या संदर्भात? हा कोणी म्हणते असे लाडक्या लाडकी बहिणीच्या योजनेसंदर्भात काय बोलणार? मोठी योजना जी महिलांसाठी दिली हा तो महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकते काय? त्याच्यामुळे मग असं आम्ही विचारत राहतो आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण बोलले हा महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो का? नाही त्याला विचारलंय कस्टमरला विचारते की काय कसे का बा कोण करायला तर कोणाला करायचं ह्या टायमाला तर म्हणते आपण लाडकी बहिणीला करायचा कोणी म्हणते समीर भाऊला करायचा। लाडकी बहिणीचा मुद्दा आहे, लाडकी बहीण आहे पण अनेक महिलांच्या ज्या किचनमध्ये जे तेलाचा रेट आहे किंवा महागाईचा भडका झाला काय बोलणार आता त्याच्यामुळे लाडकी बहिणीचे पैसे देत आहे पण तेलाचा वाढ आहे महागाई काही कमी नाही आहे ते लाडकी काय काय म्हणणार काका? अरे कोणाला देत आहे कोणाला देत नाही हा महागाई संदर्भात काय बोलणार का? महागाई संदर्भात आपली लाडकी बहिणीचे 1500 रुपये महिना देत आहे परंतु त्याच्यापेक्षा आपल्यापासून डबल काढत आहे काका। यांचं म्हणणं आहे का लाडकी बहिणीचे पैसे देत आहे पण डबल पैसे काढले हे काय? एक गोष्ट खरी आहे, एक गोष्ट खरी आहे जे आहे हॉटेल मालकांना मोठा फटका बसला या संदर्भात जी आमच्या सिलेंडर वगैरे झालं हे झालं तेलाचा झाला साऱ्या गोष्टी आधी महागाई केली आहे नोकर हे राहते सग गोष्टी महागाई कधी त्याच्या महागाईचा मोठा भडका झाला आहे त्या संदर्भात विधानसभा क्षेत्रात मोठा फरक पडणार आहे जाणवणार? फरक तर पडणारच, फरक पडणार, परिवर्तन होणार, परिवर्तन होऊ शकते नाही दादा? परिवर्तन होणार का? होणार, परिवर्तन होणार। काय म्हणणं आहे दादा? म्हणणं का आपल्या सोयाबीनला कापसाला भाव द्यावे? आणखी काही नागरिक आहे, काही नागरिक असे युवा पण आहे आपल्या सोबत काय बोलेगे आप?
ये जो है आपका इलेक्शन की जो तारीख की जाहिर हुई है, हिंगनघाट के इलेक्शन में क्या बोलेंगे आप, इलेक्शन में क्या होएगा हिंगनघाट में? हिंगनघाट इलेक्शन में समीर भोई चुन के आएंगे ऐसा हमारे को लगता है। क्यों लगता है आपको? विकास हुआ है ना हिंगनघाट। कौन सा विकास, क्या क्या विकास? देखिए आप, ये हर रोड बन गए यहाँ पे, एक रोड नहीं थे पहले, आज से पहले रोड नहीं थे यहाँ पे, यहाँ पानी भरता था, आज पानी का कोई समस्या नहीं है, एकदम रोड बन गया। रोजगार के बारे में क्या बोलेंगे हिंगनघाट में, रोजगार या कॉलेज के बारे में क्या बोलेंगे आप? बड़े कॉलेजेस या रोजगार निर्मित हुई है हिंगनघाट में? नहीं हुई है। उसके बारे में क्या बोलेंगे आप? होने को होना था। ये बड़ा मुद्दा छूट गया है विकास के माध्यम से, ये बड़ा मुद्दा छूट गया है ऐसा लगता है क्या आपको? रोजगार और कॉलेजेस जो है, बच्चों को पढ़ने के लिए बड़ी सुविधा जो हिंगनघाट में मिलने को होना था। मेडिकल कॉलेज के संदर्भ में क्या बोलेंगे आप? मेडिकल कॉलेज तो हिंगनघाट विधानसभा में है ना, है तो हिंगनघाट में आने वाला था। क्या बोलेंगे उसके बारे में? मेडिकल कॉलेज जाम गया है, इससे बड़ा रोजगार निर्माण होने वाला था कम से कम, वो जो है हिंगनघाट के रोजगार में माहौल तैयार होने वाला था, उसके बारे में क्या बोलेंगे? तो हिंगनघाट विधानसभा में है ना, दूर कहाँ है वो? हिंगनघाट विधानसभा में है लेकिन हिंगनघाट तहसील में नहीं है, या हिंगनघाट के व्यापार को फायदा? दादा काय सांगणार, आणखी काय नागरिक आहे आपल्याशी, काय दादा काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं एवढंच आहे। काय विधानसभेत काय चित्र राहील हिंगनघाट? विधानसभामध्ये पाहून आता काय होते तर वेगळा एक वेगळा पर्याय देणार, काय पर्याय म्हणजे पाहू आता कोणाला तिकीट भेटते का भेटते, त्याच्या तिकीटवर आहे आता सध्या हिंगनघाट विधानसभा। समीर भाऊची पोझिशन सध्या चांगलीच आहे। काय कुठले मोठे काम झाले हिंगनघाट विधानसभा? मोठे म्हणजे मोठे काम, लई मोठे मोठे काम झाले, पण रोजगार आणि शैक्षणिक म्हणजे ते आता ते काम तर झाले नाही सध्या, पण रोजगार आणि शिक्षणाचे जे मोठे काम कुठलेही झाले नाही रोजगार, नाही सध्या झाले नाही, पण मेडिकल कॉलेज फरक पडन काहीतरी। मेडिकल कॉलेज, हां मेडिकल कॉलेजच्या संदर्भात काय बनणार हिंगनघाटचं मेडिकल कॉलेज जे बाहेर आता ते विधानसभामध्ये झालं सध्या, पर हिंगनघाटले व्हायला पाहिजे होता, हिंगनघाटला व्हायला पाहिजे होता वाटते आपल्याला, हिंगनघाटला व्हायला पाहिजे होता हिंगनघाटले, त्यामुळे काय झालं असतं हिंगनघाटचं जरा? रोजगार वाढला असता, रोजगार वाढला असता, डेव्हलपमेंट झाला असता, डेव्हलपमेंट झालं असतं, पर भरपूर कामं केली समीर भाऊन। काय होईल या विधानसभेचं? या विधानसभामध्ये काय नाही। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।